거. जवान बेटे के हत्यारों पर कार्रवाई की मांग को लेकर आजाद मैदान में आमरण अनशन। परभणी जिले में हुई दलित युवक की हत्या के मामले ने पकड़ा तुर। जवान बेटी की हुई हत्या को पुलिस प्रशासन द्वारा आत्महत्या का रूप दिए जाने तथा हत्यारों की गिरफ्तारी की मांग को लेकर मृतक के बूढ़े माता पिता तथा विधवा पत्नी आजाद मैदान में धरने पर बैठे हुए हैं। विदित हो कि बीते 9 फरवरी को परभणी के पाथरी तालुका के अंधापुर गाँव के रहने वाले ज्योतिबा अम्बादास पवार गायों के लिए चारा लेने अपने खेत की ओर गया था। काफी देर बीतने के बाद भी जब वह वापस नहीं लौटा तो परिवार वाले उसकी तलाश में जुट गए। जब उसके पिता खेत में पहुंचे तो वहां उन्हें जख्मी हालत में बेटे की लाश मिली। मौके पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेजा, जहाँ की रिपोर्ट में मृतक ज्योतिबा अम्बादास पवार द्वारा आत्महत्या किए जाने की रिपोर्ट मिलने के बाद आत्महत्या का केस दर्ज किया गया। धरने पर बैठे मृतक ज्योतिबा के पिता अम्बादास पवार ने बताया कि जब वे अपने बेटी की तलाश में खेत की ओर जा रहे थे, तभी गांव के ही भागवत भीमराव बीटे तथा रामेश्वर नापदारा मोरे खेतों की ओर से मोटरसाइकिल पर सवार बधावासी में भागते दिखे। उनका दावा है कि बेटे ने आत्महत्या नहीं की, बल्कि गाँव के ही उक्त दो युवकों ने ही उसकी हत्या कर दी। इस हत्याकांड की गंभीरता को लेते हुए केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास अठावले ने परभणी के पुलिस अधीक्षक को मामले की निष्पक्ष जांच कर आरोपियों के विरुद्ध सख्त कार्रवाई करने के निर्देश दिए हैं, जबकि उन्हीं की पार्टी आरपीआई ने मुंबई के गोरेगांव में तीव्र विरोध प्रदर्शन कर पुलिस की पक्षपाती कार्रवाई के विरुद्ध रोष जताया। महाराष्ट्र गृह सचिव से मुलाकात कर परिजनों ने इंसाफ की गुहार लगाई है। समय नेक्स्ट मुंबई।
ऑडियो चैनल। मारणारे कोण होते ते? आमचे नदरी पडेल मालकाचे, आमच्या नदरी पडले आम्ही घरी असल्या तर आम्हाला काय माहित होणार यांच्या नदरी रागवत होते। रामेश्वर मोरे पोलिसांनी कारवाई काय केली? ते आमच्या तिला मनुष्य सांगायचे औषधाचं असं काय होतं इथं आम्हाला पुढे औषध द्या त्याला आम्ही घेतो आमच्या गोरगर कसे चटके दिले काय मागणे काय तुमचे मागणे काय मला मागणे काय नंतर असतात ते करायचं काशीची शिक्षा करायची असं मुलं हे कसं काय करायचं मुलाला या सुंदरायला कसं मरायचं कसं काय काय बोलू शकते ना कुणी बोलत नाही मला बांधून घेत पाहिजे की बाबा आमचं हे करा शिक्षा द्या त्याला कळचे ते सन्मान केले त्याने गंगाला सन्मान केल्याच्यानंतर माझ्याकडे आलं ते घेतला नंतर दुसऱ्या शेतात गेला बाटूकाने बाटूकाने गेला तर मी उशीर झाला म्हणून मी गेलो तिथे तर गुंडाच्या मारून टाकून कळून घेतलं तेच बोललं तेवढं ते काय ते संशय झाला वहिनी म्हणून कमी जितक्या लवकर झाला तोटी न्यायची एखादी सकाळी गंगेला वाढवता त्याला दोन आरोपी भागवत हाजी आरोप आवाज कट कर सांगा पूर्ण माहिती द्या ज्या घटनेबद्दल पूर्ण माहिती द्या। माझं नाव गोविंद आसुरबा पवार आहे आणि माझं चिंबत भावाचा ऑर्डर झालेला आहे 9 तारीख 2 महिना 2008 वार शुक्रवारी घटना झाली। शुक्रवारी सकाळी 9:30 ते 8:30 मी म्हणजे गंगेला जात असताना एक बाईकवरती मित्रासोबत जात होतो तर हे पाठीमागून जी 2 आरोपी आहेत त्याच्या मागची एक घटना अशी आहे की बाबा त्याच्या 1 दिवस अगोदर त्याच्या पत्नीला तो एवढंच बोलला होता नदीला तो बाथरूमला जात होता त्याची ती आरोपीची पत्नी जी आहे ती कपडे धुण्यासाठी नदीला येत होती सकाळी सकाळी आली तिला एवढंच बोलला की तो वहिनी तुम्ही एकटेच आला धुण्याला सोबत कोणाला आणलं नाही फक्त हाच आहोत तेवढंच तो बोलला आता त्याच्या पत्नीनं पतीला जाऊन त्याला काय सांगितलं त्या बाईनं ते काय माहीत नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी
आमच्या म्हणजे चुलत भावाचं जे आहे त्यांना सकाळी नदीला गाठलं, त्यांनी नदीला गाठून मारहाण केली, जातीवाचक शिवी दिली, चपलानं मारलं, बाईकवरती खाली वडलं, ते दोन चार माणसांनी पाहिलं, त्यातले एकाला मी फोन नंबर घेतलेला, त्यांना विचारलं, त्यांनी मला दुपारी 12 वाजता सांगितलं, त्यांचा पण रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर घरी येऊन वडिलाला त्यांना सांगितलं की मला दोघा जणांनी मारलं, त्यांनी मारहाण केली गेली. नंतर तो वडिलाला सांगून वडील म्हणले आज संध्याकाळी बघू हा, नंतर खरं म्हणले तू गायला बाटू पान आणून टाक. बाटू पान आणून टाकण्यासाठी जो शेतात गेला तो त्याच्यानंतर वाट बघितली की एवढा वेळ लागत नाही, अर्ध्या तासात माणूस जाऊन येतो. तर 2 तास झाले तो आला नाही, म्हणून आला नाही म्हणून ते शेतात गेले. शेतात गेल्याच्या नंतर जे आरोपी आहे त्यांचं दुसरीकडे एक शेत आहे बाटूचं, जे आरोपी आहेत त्यामध्ये तिथं टाकून पळून गेले ते. आणि त्याच्यानंतर वडील येत होते, वडिलाला पाहून ते पळून गेले. त्याच्यानंतर तिथून वडिलानं गाडी एका बैलगाडीमध्ये गावात आणली. गावातून म्हणजे वडिलाला असं वाटले वा काय नेमकं वडिलाला माहीत नव्हते काय झालं, जिवंत आहे का काय काहीतरी झालं म्हणून त्याला बैलगाडीत आणून दावखान्यात न्यायचा प्रयत्न त्यांनी केला. गावात आणून परत एक पिकअपमध्ये वाहनामध्ये टाकले नदीमध्ये आणि परत मला बोलवले, त्यांनी कॉल केला, मी पाहिलं की बाय जिवंत नाही आहे, त्या जखमा इथल्या जखमा पाहिल्या. त्याच्यानंतर वडिलांनी मला ते सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये बॉडी नेली. तिथून त्यांनी ते पोलिसांनी ते बोलले की ते मी दवाखान्यात सरकार दवाखान्यामध्ये घेऊन जातो तुम्हाला. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही ते बॉडी तिथं नेले. तर डॉक्टर तिथं आलते, डॉक्टरनी इथला चटा पाहिल्याच्या नंतर डॉक्टर असे बोलत होते की हा म्हणजे शॉट लागल्यामुळे जळालेला भाग आहे मानेची जखमा. नंतर त्यांनी कपडे काढले, कपडे काढल्यानंतर डाव्या हाताला इथं जखमा आहे ते आम्हाला बी माहीत नव्हते. कपडे काढल्याच्या नंतर आम्ही पाहिल्या, त्या पाहिल्याच्या नंतर आम्ही डॉक्टरला प्रश्न केला आहे. डॉक्टर मला इथं असू शकते म्हणजे शॉर्ट जरी लागलं तर थोडं जळतं, इतकं जळत नाही, म्हणजे मानाला जखमा कशा. आणि परत पॅन्ट काढली, पॅन्ट काढल्यानंतर पाठीमागे जे आहे ते पाठीमागे चट्टे आम्हाला दिसले. आम्हाला हे शॉर्ट म्हणजे शॉर्टचा प्रकार नाही, तो म्हणले नाही तो खांद्याला लटकला असं, ते खांद्यावर ते सपडला असं असे ते बोलले. आमच्याकडे फोटो बी आहेत, त्यांची व्हिडिओ क्लिप बी आहे. त्याच्यानंतर ते डॉक्टर म्हणले की आम्ही PM करून आम्ही जे आहे काय ते सांगू बोलले काय. पण त्यांनी रिपोर्ट असा बनवला डॉक्टरनी किंवा यांनी पॉयझन घेतलं म्हणून. पॉयझन जर घेतलं असतं तर तोंडातून फेस येतो, तसा कुठलाही प्रकार नव्हतो. गळ्याला इथं चट्टे होते, त्यांना आम्ही एवढं पण बोललो होतं की बा तुम्ही आमचा PM जे आहे CCTV कॅमेऱ्यामध्ये करा, त्यांनी तो पण केला नाही. त्याच्यानंतर पोलीस पर्सन आम्हाला गेले स्पॉटवरती, ते शेजारी आहे, शेजाऱ्यांनी पाहिलेलं आहे बैलगाडी किती टाकताना. शेजारी आज साक्ष द्यायला तयार नाहीत. आमची म्हणजे कमी संख्या असल्यामुळे मागासवर्गी आली आणि ते म्हणजे एक मराठा आणि धनगर त्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यामध्ये आणखीही लोक आहेत सहभागी, पण सध्याला ते 2च होते, बाकीचे त्यांचं ते काय माहीत नाही. नंतर पोलिसांना आम्ही ते पंचनामा केला. शेजारींनी फक्त एवढं सांगले की बा स्पॉटला इथं आहे, बाकीचे ते काय सांगत नाही, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये हे. त्याच्यानंतर पोलिसांनी आम्ही पोलिसांना म्हणलं की 302 आमचा गुन्हा लागू करा. पोलिसांनी काय ऐकलं नाही. वडिलाला वडील म्हणत होते, वडिलाचा जवाब घेतला. वडिलाला सांगले माझ्यासमोर ते पळून गेले, परंतु पोलिसांनी त्या टायमाला हो म्हणली. त्यांनी जे वडिलाला लिहिता वाचता येत नाही त्यांचा तो फायदा त्यांनी घेतला. कोण लोक होते ज्यांनी जे पळून गेले ते 2 लोक कोण, त्यांना अटक केली का पोलिसांनी? त्यांना अटक झाली. त्यांचं नाव एकाचं नाव भागवत नागराम बेटे आणि दुसऱ्याचं नाव रामेश्वर मोरे. त्यांना त्यांनी अटक तिसऱ्या दिवशी केली. त्यांनी 2 दिवस काय नाही, फक्त पंचनामा वगैरे केलेला आहे. त्यांनी कलम काय लावले आहे त्यांच्यावर? कलम त्यांच्यावर त्यांनी अशी लावलेली की 306 म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्ती होवा, 306 लावली आणि 34 कलम आणि जातीवाचक शिवी गाळ केल्यामुळे 1801 कलम लावलेले आहे. आता तुमची मागणी काय आहे यांच्यावर, काय कलम लावा? आमची मागणी एवढीची 302 त्यांनी लावावं.
काय आणि त्यांना जामीन होऊन त्यांचा जामीन झाला. आज आमच्या एका भावाला मारलेला आहे ते, परत ते जर सुटून आले, त्यांनी पैसा दिलेला आहे पोलीस स्टेशन आणि डॉक्टर परभणी ते पाथरी सगळं मॅनेज झालेले, गावातून त्यांनी 10 ते 15 लाख रुपये काढलेले आहेत. ते जर आज पैसे देऊन जर सुटत असतील उद्या आम्हाला ते मारायला देणार. आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्या 302 लावा आणि त्यांना तुरंत अटक करा. मुंबईत आल्याच्या नंतर आम्ही एका आमचे जे आपले आमदार आहेत ते आमदारांचे आमदाराची भेट घेतलेली आहे, त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रामदास आठवले आहेत त्यांना आम्ही भेटलेलो आहे. त्यांनी बी पी एस साहेबाला कॉल केलेला आहे, 10 मिनिटं बोललेले आहेत. आणि त्याच्यानंतर काल आम्ही 12 म्हणजे सोमवार 12 तारखेला आम्ही उपोषणला बसलेलो आहोत. उपोषणला बसल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला प्रधान सचिव जे आहे मंत्रालय तिकडे घेऊन गेलेले. त्यांनी त्यांच्यासमोर त्यांनी एस पी साहेबाला कॉल लावले, त्यांना बी बोललेले. एस पी साहेबाला बी आम्ही निवेदन दिलेले आहे पण एस पी साहेब आम्हाला उत्तर बरोबर देत नाही. ते उडवाळवीची बातम्या एका म्हणतात यांनी आत्महत्या केलेली. मला उपोषणानंतर काय आश्वासन मिळालं तुम्हाला मंत्रालयावरून? उपोषणानंतर सचिव जे आहेत प्रधान सचिव त्यांनी त्यांना एस पी आमच्यासमोर कॉल केला की त्यांच्यात इंग्लिश भाषेत थोडं बोलले की बाबा ही आत्महत्या कशी आहे. ते म्हणले पॉयझन घेतलेले. ते कुठलं पॉयझन? ते म्हणले सीए रिपोर्ट आलेला नाही. आणि परत त्यांनी विचारलं या जखमा कोणत्या? जखमा तर त्यांनी असं सांगितलं की म्हणजे बैलगाडी असते ना सरपटलेली. तर मला वाटत नाही आहे सरपटलेली, तुम्ही पाहू शकता सगळं. पत्री जिल्हा परभणी किती आमचे समाज बांधव आहेत, पवार कुटुंबियावरती पवार कुटुंबियाचं जे हत्याकांड झालेलं आहे त्याची माहिती ज्या क्षणी आम्हाला माहिती पडली आमच्या समाज बांधवांकडनं त्याच क्षणी आम्ही संपूर्ण माहिती घेऊन कोरेगाव स्टेशन येथे या समस्त कुटुंबियाला न्याय मिळाला मिळावा म्हणून रिपब्लिकन पक्ष असेल, चर्मकार महासंघ असेल, अनेक सामाजिक संघटनांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष आणि संयुक्त विद्यमाने या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा. आणि त्यांची पीडित कुटुंबाची जी मागणी आहे 302 जो गुन्हा नोंद व्हावा, जो तपास आत्महत्येच्या दिशेने होत आहे तो आत्महत्येच्या दिशेने तपास न करता तपास अधिकाऱ्यानं खुनाच्या दिशेनं तपास करावा आणि या पीडित कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. आंदोलन करूनच आम्ही थांबलो नाही आहेत. तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांसोबतसुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. साहेबांनीसुद्धा तपास अधिकारी असतील किंवा जे काही पोलीस प्रशासन असेल त्यांनासुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधून याचा जाब विचारलेला आहे. आणि अजूनसुद्धा यापुढेसुद्धा रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की या पवार कुटुंबियांना न्याय मिळायलाच पाहिजे. आणि ज्यांनी ही हत्या घडवून आणलेली आहे त्याची सखोल चौकशी करून आठवले साहेबांची सुद्धा मागणी आहे की सीआयडी चौकशी झाली पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचाही असो, आम्ही जरी सत्तेत असू, परंतु दलित बांधवावरती जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आणि न्याय मिळायलाच पाहिजे, मग काँग्रेसचं सरकार असो किंवा आत्ताचं बीजेपीचं सरकार असो, परंतु दलित बांधवांना न्याय मिळायला पाहिजे कारण ते भारताचे नागरिक आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून तपास अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे. ज्याप्रमाणे पीडित कुटुंबियाची मागणी होती की ऑनलाईन कॅमेरा त्यांची पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे, तो सुद्धा झालेला नाही आहे. ज्याप्रमाणे ते रिपोर्ट मागतायत, रिपोर्ट देणे हे जरुरी आहे. ज्या पीडित कुटुंबियांनी मागणी असते त्यावेळी आपण एफआयआरची पूर्ण कॉपी आणि तपास अधिकाऱ्यांनी जो तपास केला आहे तो देण्यात येतो, परंतु तो सुद्धा या पीडित कुटुंबियांना देण्यात आला नाही. याचंच कारण म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे. आणि तपास अधिकारीही असतील किंवा त्या विभागातील आमदार म्हणा जे जे काही सत्ताधारी असतील किंवा सत्तेच्या बाहेर असतील त्या लोकांनी मिळून ज्याप्रमाणे पीडित कुटुंबीय सांगतात की त्यांनी पैसा जमा करून एक समाज म्हणून नव्हे परंतु एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून ह्या पवार कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही मराठा किंवा दलित ही मागणी करत नाही, परंतु जे दोषी असतील त्यांना कारवाई झाली पाहिजे. यानंतरही रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही. मी आजच पत्र माननीय थुल साहेब जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की तुम्ही प्रत्यक्ष त्या गावी भेट द्या आणि सखोल प्रकरणाची चौकशी करून पीडित कुटुंबियांना न्याय मिळण्याची मागणी रिपब्लिकन पक्ष वारंवार करत राहणार.